नमस्कार, मी गिरीश राजाराम मोकाशी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दुधारी गाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। या गिरीश मोकाशी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत। आज आपण इयत्ता तिसरी विषय मराठी त्यामधील घटक 18 मजेशीर होड्या हा पाठ अभ्यासणार आहोत। एका जंगलात बरेचसे ठेंगू राहत होते, अगदी छोटेसे आमट्या एवढीच माणसं होती। चंदू, टीनू, चंपू असे काहींची नावं होती। गावच वसलं होतं त्यांचं। एकदा काय झालं, जंगलाची ती सगळी जागा कुणीतरी विकत घेतली, तिथे घर बांधायचं ठरलं। कामगारांसाठी तात्पुरती घरं तयार झाली। मग ठेंगू, ससे, चिमण्या, उंदीर सगळ्यांनाच घाईघाईनं ती जागा सोडावी लागली। चिमण्या उडून दुसऱ्या जंगलात गेल्या, ससे थोड्या दूरच्या डोंगरावर गेले। उंदराने घरं बांधून होईपर्यंत तिथंच लपून राहायचं ठरवलं, कारण त्यांना माहीत होतं की कामगारांच्या घरात खायला मिळणारच आहे। ठेंगू पण एकत्र जमले। त्यांच्या नेत्यानं सांगितलं, आपण आपल्या नातेवाईकाकडे इच्छापूर्तीच्या रानात जाऊन राहू, मला जायचा रस्ता माहीत आहे। एक डोंगर, एक नदी ओलांडली की येतं ते, तिथे खूप जागा, खूप झाडं, खूप खायला प्यायला आहे, तिथे राहू आपण। एका रात्री ते निघाले। रस्ता म्हटला तर जवळचा, पण ठेंगूना लांबचाच की। चालून चालून ते नदीकाठी आले। मग आली पंचायत। नदी ओलांडायची होती ती, आत्ता काय करायचं। त्यांना भेटला एक ससा। त्यांनी आपली अडचण सशाला सांगितली। ससा म्हणाला, इथे एक खूप चांगला दयाळू मुलगा आहे, बंडू नावाचा, तो त्या घरात राहतो, तो खूप हुशारी आहे, तो करेल मदत। मी एकदा सापळ्यात अडकलो होतो तेव्हा त्यानंच मला बाहेर काढलं होतं। तुम्ही जाऊन त्याच्या त्या खिडकीवर टकटक करा, तो उठेल आणि करेल काहीतरी। चांदणं पडलं होतं। सगळ्यांना सशानं दाखवलेली घराची खिडकी दिसली। खिडकीला गज होते। ठेंगूनी सशाचे आभार मानले आणि ते त्या घराकडे निघाले। घराबाहेरच्या सायलीच्या वेलीवरून चढून खिडकीच्या पट्टीवर ते उभे राहिले। बिछाण्यावर गार झोपलेला भंडू त्यांना दिसला। ठेंगू चंदूनं खिडकीवर टकटक केलं। भंडूनं कूस बदलली। चंदूनं पुन्हा टकटक केलं। भंडू पूर्ण जागा झाला। ठेंगूला खिडकीत पाहून तो इतका थक्क झाला की त्याला बोलायला सुचेना। मग उडी मारून तो खिडकीपाशी आला। अरे वा चिमुकल्यानो, मला तुम्हाला कधीच बघायचंच होतं, तुम्ही खरंच आहात ना की मला स्वप्न पडलंय? नाही, तू जागाच आहेस, ऐक जरा। बंडू, आम्हाला सशानं सांगितलंय की तू प्रेमळ दयाळू आहेस म्हणून, तू मदत करशील आम्हाला? आम्ही आपली घरं सोडून इथं आलोय, या नदीपलीकडच्या इच्छापूर्ती रानात जायचं आहे आम्हाला, पण उडायला पंख नाहीत की आमच्याजवळ होड्या नाहीत, नदी पार कशी करता येईल तू सांगतोस काही उपाय? चंदूनं विचारलं। बघतो हं काय करता येईल मला, बंडू लगेच म्हणाला। बंडूनं थोडा विचार केला आणि म्हणाला, बघूया हं, माझ्या ओढीचा तुम्हाला काही उपयोग नाही, ती खूपच मोठी आहे, शिवाय माझी वल्ली तुटली आहे, कागदाच्या वड्या केल्या तर भिजून बुडतील। हा चांगलं आठवलं, काय काय आठवलं? सगळ्या टेंगूने एकच गलका केला। मी तुम्हाला आक्रोडाच्या टरपलांच्या होड्या करून देतो, त्यांचा आकार तुमच्यासाठी योग्य होईल। एकेकाला एक एक होडी, त्या पाण्यात छान तरंगतात, त्यांना छोटी शिडं मी लावून देईन, म्हणजे वाऱ्यानं त्या पलीकडं नीट पोहोचतील। बंडू खाली धावला। सगळे मिळून 11 ठेंगू होते। त्यानं स्वयंपाकघरातून 6 मोठे अक्रोड आणले। मग ते नीट मधोमध फोडले, आतील भाग ठेंगूंना खायला दिला आणि स्वतः होड्या बनवू लागला। घ्या, झाल्या होड्या, 12 होड्या झाल्या। आता त्यांच्या ढोलकाट्याने शिडं बनवतो। एका डबेत वापरून झालेल्या काड्यापेटीतल्या काड्या गोळ्या करून ठेवल्या होत्या, त्या काढल्या। कागदाची शिडं करून ती काड्यांना टाचणीनं टोचली। गोंधानं शिडं डोलकाठीला म्हणजे आग काढीला घट्ट चिकटवली। होडी तयार झाली। ठेंगू थक्क होऊन आपल्या होड्या बनताना बघत होते।
बंडून बघता बघता किती छान होड्या बनवल्या होत्या, त्याही एक दोन नव्हेत चांगल्या 12। हुशारच होता तो, होडी कशी बनवायची ते कळल्यावर ठिंगूनही मदत केलीच म्हणा, पण तेवढ्या चंपूच्या हातांना गोंद लागला आणि त्याला जो जो सोडायला म्हणून गेला तो तो त्याला चिकटला। हे एक नवंच लचाण निर्माण झालं। बंडून अखेर पाण्यानं धुवून कागदानं पुसून त्यांना सोडवलं म्हणून बरं। मग बंडू त्यांना म्हणाला, होड्या झाल्या आहेत 12 आणि तुम्ही आहात 11, पण मी ही 12 होडी एका ओढीला बांधतो, तुमचं जास्तीचं सामान तुम्हाला तिच्यातून नेता येईल। थोड्याच वेळात सगळे नदीकाठी जमले। बंडून स्वतःच साऱ्या होड्या एका मोठ्या टोपलीत घालून नदीकाठी नेल्या। एकेका ठेंगूला एकेका होडीत बसून त्या सावकाश पाण्यात सोडल्या। अगदी डावलात पाण्यातून जात होत्या त्या। ठेंगू खुश झाले होते। चांदण्यांच्या प्रकाशात त्या 12 होड्यांचा तापा नदीतून जाताना मस्त दिसत होता। 11व्या होडीला बांधलेली 12वी सामानाची होडी देखील छान चालली होती। सगळ्या होड्या किनाऱ्यावर गेल्यावर सारे ठेंगू उभे राहिले आणि त्याने हात हलवून बंडूचा निरोप घेतला। बंडूही नदी किनारी उभा राहून त्यांना हात हलवून निरोप देत होता। त्याला समाधान वाटत होतं, आता कधीतरी नदीपलीकडे जाऊन या ठेंगूंना भेटेन मी, बंडू स्वतःशीच म्हणाला।